जय गजानन, जय तु संस्कृतम्। उदन्वत् छन्नाभू सच निधिरापो योजन शतम्, सदा पांथ पूषा गगन परिमाणं कलयति इति प्रायो भावः स्फुरद् अवधि मुद्रा मुकुलिता, सतां प्रज्ञोन्मेष पुनर असीमा विजयते। महाकवी भर्तृहरींच्या नीतिशतकं मध्या सुजन पद्धतीतला हा शेवटचा श्लोक, किती मजेदार रचना आहे लक्षात घ्या। शेवटी असीम अवस्थेपर्यंत नेऊन त्यांनी आपल्याला पोहोचवलं। विज्ञान आणि ज्ञान या दोन मधला बारीक फरक समजून घेतला पाहिजे। त्यातल्या कोणाला कमी लेखण्याचा कोणाला जास्त या दोघांमध्ये तुलना ही निरर्थक विषय आहे। त्याचं त्याचं स्वतःच क्षेत्र आहे, त्या त्या क्षेत्राची उपयोगिता आहे तेवढ्या दृष्टीने समजून घ्यायचं। विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट असते परिमाण, मोजणे, मोजता यायला लागलं। विज्ञान वेगवेगळ्या गोष्टी मोजू शकतं। आणि लक्षात घ्या मजेदार गोष्ट, जसं त्याला मोजायला द्यायला सुरुवात झाली तसं ते विज्ञान मोजत सुटलंय, वाटेल तेवढ्या प्रकारात मोजतंय। अगदी मायक्रो 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 पासून मेगा 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 पर्यंत प्रत्येक गोष्टीत मोजमाप त्यांनी सुरू केलं। अगदी सेकंदाचे सुद्धा हजारो अंश लहान करून आणि दुसऱ्या बाजूला युग महायुगांपर्यंत मोजायला सुरुवात केली। कणांमध्ये अगदी सूक्ष्मातल्या सूक्ष्म इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन प्रोटॉन पर्यंत आणि इकडे महाकाय असणाऱ्या वस्तूंपर्यंत त्यांनी मोजायला सुरुवात केली। काळाचा विचार मोजायला सुरुवात केली, वस्तूंचा विचार मोजायला सुरुवात केली, असंख्य गोष्टीत मोजमाप। त्या मोजमापाच्या सोबत मूल्य नावाची गोष्ट आली। जितकं जितकं मोजमाप मोठं तितकं मूल्य मोठं हा व्यवहारातला हिशोब आला। एखादी गोष्ट 2 फुटाची असेल किंमत तेवढी कमी असते, 4 फुटाच्या गोष्टीची किंमत स्वाभाविक दुप्पट असणार, अशा पद्धतीने मूल्याचा विषय त्याच्यात आला। पण एक गोष्ट फार मजेदार लक्षात घ्या, ह्या ज्या ज्या गोष्टी मोजता येतात ना आणि ज्यांना ज्यांना मूल्य असतं ना, त्यापेक्षा जास्त मजेदार गोष्ट भारतीय ज्ञानाच्या संकल्पनेने सांगितली। भारतीय ज्ञान संकल्पना, भारतीय शास्त्र आपल्याला सांगतात जे मोजता येतं ना ते मूल्यवान निश्चितपणे असतं, पण लक्षात ठेवा जे मोजता येत नाही ना ते अनमोल असतं, त्याचं मोलच नाही करता येत। कारण मोल करण्याकरता मोजणे नावाची गोष्ट लागते आणि काही गोष्टी मोजण्याच्या पलीकडच्या असतात। त्या मोजण्याच्या पलीकडच्या ज्या गोष्टी आहेत ना ते खरं ध्येय असलं पाहिजे। हा ज्ञानातला आणि विज्ञानातला फरक आहे। व्यवहारातलं उदाहरण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल। विज्ञानाच्या पद्धतीने आपण अप्रतिम घर बांधू शकतो, मोठ्यातलं मोठं घर बांधू शकतो, प्रचंड त्याचा आकार मोठा करू शकतो, तिथे मोठ्यातली मोठी आपण शयन कक्षाची निर्मिती करू शकतो, त्यावर अप्रतिम शयन मंच तयार करू शकतो, अप्रतिम त्यावरच्या सगळ्या सुविधा करू शकतो। एसी इत्यादी नवीन काळातले वातानुकूल करणारे जे यंत्रणा आहे त्या यंत्रणेपर्यंत सगळ्या गोष्टी करू शकतो। पण हे सगळं केल्यानंतर जास्त महत्वाची गोष्ट कोणती? त्याचं उत्तर आहे तिथे लागणारी झोप, ती जास्त महत्वाची आहे। आता गंमत पा कशी आहे, शयन कक्ष मोजता येतो, शयनाचा मंच मोजता येतो, एसीचं टेम्परेचर मोजता येतं, जीवनातले या बारीक सारीक चादर मोजता येते, उशी मोजता येते, गादी मोजता येते, त्या प्रत्येकाचं मूल्य वाढवत नेता येतं, या सगळ्या गोष्टी मोजता येणाऱ्या आहेत। त्या मोजमाप त्यांचं शक्य आहे, त्याच्यामुळे त्यांचं मूल्य शक्य आहे। पण लक्षात घ्या, झोपेला असं मोजता येत नाही आणि म्हणून झोप अनमोल आहे। जास्त महत्वाची काय आहे? त्याचं उत्तर आहे झोप आहे। हे साधनं असतील आणि झोप लागत असेल तरच या साधनांचा उपयोग आहे, जर ती लागत नसेल तर हे सगळे साधनं निरर्थक आहेत। ही जी रचना आहे ती आपल्याला व्यवस्थित कळली पाहिजे। आणि म्हणून कोणत्या गोष्टीच्या मागे लागायचं? त्याचं उत्तर आहे जे निसीमान असेल, सीमेच्या पलीकडे असेल, असीम अवस्थेत जे काय असेल असं काय असतं? त्याचं उत्तर आहे भगवंत फक्त असा असतो असं वर्णन सांगितलं। आणि मग व्यवहाराच्या पातळीवर मोजताना काही गोष्टींचं वर्णन अशा पद्धतीने केलं की बाकीच्या सगळ्या ससीम गोष्टींच्या तुलनेचा विचार करताना जे असीम असतं त्याचं वर्णन कसं असलं पाहिजे ती भूमिका आपल्या समोर सांगतायत। एक एक गोष्ट सांगतायत, मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीचं वर्णन केलं, प्रचंड विस्तार म्हटलं की आपल्या समोर पृथ्वी शब्द येतो, त्याच्यातला अर्थच तो आहे पृथ्वी वाढत जाणे,
पसरलेलं असणे, त्याच्यामुळं तिला पृथ्वी असं म्हणतात. ती पृथ्वी प्रचंड मोठी आहे, पण ती सुद्धा असीम आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. आपण सहशब्द वापरतो चतुःसीमांत, आणि चतुःसीमा कोणत्या? चतुःसागर सीमांत. चार बाजूंची सागरापाशी ती पृथ्वी संपते, म्हणून सागरापर्यंत असलेली पृथ्वी उदवच्छन्ना भूहु. भू ही पाण्याने, उदवत म्हणजे पाण्याचा साठा, म्हणजे सागर या अर्थाने शब्द वापरला की सागराने भूमी मर्यादित केलेली आहे. याचा अर्थ तिथपर्यंत भूमीचा विस्तार आहे. भूमीचा विस्तार अमर्याद नाही, असीम नाही, प्रचंड असेल त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही, पण समुद्रापाशी जाऊन ती थांबते. बर, तिथून पुढे समुद्र सुरू होतो. समुद्र तरी असीम आहे का? त्याचं उत्तर आहे नाही. कारण जसा त्याचा इकडचा किनारा आहे, तसा कुठे ना कुठेतरी पलीकडचाही किनारा आहेच की तो, असं नाहीये. आपण त्याला अपार म्हणतो, आपल्या पातळीवर म्हणतो, आपल्याला त्याचा पार लागत नाही म्हणून आपण अपार शब्द वापरला. आपल्याला त्याचा थांग सापडत नाही म्हणून आपण त्याला अथांग म्हटलं. पण वास्तविक समुद्र ना अथांग आहे ना अपार आहे. आणि आताच्या नवीन सगळ्या तंत्रज्ञानामध्ये तर तो दोन्ही उरलेला नाही, कारण पार समुद्राच्या तळापर्यंतही जाऊन पोहोचता आलं. माणूस स्वतः जाऊन पोहोचू शकला, निदान त्यांनी पाठवलेले यंत्र पोहोचू शकले दुसऱ्या बाजूला. त्याच्या पलीकडे तर विमानाच्या माध्यमातून वाटेल तर तेवढे फिरणारे असंख्य लोक आपण पाहतोय. म्हणजे तो अपारही राहिलेला नाही, असीमही राहिलेला नाही, म्हणजे अथांग राहिलेला नाही. या अर्थाने दोन्हीकडून त्याच्या मर्यादा लक्षात आल्या. इथं वर्णन करताना आपल्याला छान शब्द वापरले, उदवच्छन्न हा भू सच निधीर आपो. आप शब्दाचा अर्थ पाणी, निधी आपो याचा अर्थ समुद्र. पाण्याचा निधी म्हणजे साठा, प्रचंड जल जिथे आहे त्या समुद्राचं, तो सुद्धा कसा आहे? योजन शतम. तो शेकडो योजन पसरलेला आहे. त्यातला शत शब्द शंभर एवढ्याच अर्थाने नाही, शेकडो या अर्थाने आहे, खूप या अर्थाने आहे, अत्यधिक संख्या या अर्थाने, त्रिगुण म्हणजे बहुवचनी आलेलं या अर्थाने. तीन अंक आहेत त्याच्यामध्ये, म्हणून बहु, म्हणून आपण शेकडो मुद्दाम शब्द वापरला. तो समुद्र सुद्धा शेकडो योजन भले पसरलेला असेल, पण शेकडो योजनानंतर कुठेतरी संपतोय की नाही म्हणजे तोही मोजता येतो. शेकडो योजन म्हटलं की आपल्याला हनुमंत आठवतात, कारण शंभर योजनावर असलेल्या लंकेत उडी मारून गेले असं वर्णन आहे. शंभर योजन शब्दाचा अर्थ तिथे तोच आहे की खूप मोठा वाटत असला, अपार वाटत असला तरी तसा नाहीये, मोजता येण्यासारखा आहे. म्हणून या दोन्ही गोष्टी मोजता येतात. बरं, याच्या पलीकडचं पृथ्वी मोजता येते म्हणून पहिला विषय सांगितला, समुद्रापर्यंत समुद्रही मोजता येतो, जलाचा विषय सांगितला. पुढच्या गोष्टी पृथ्वी आप झालं. आता पुढच्या आपल्याला सहज आठवले तीन. पृथ्वी आप म्हटलं की तेज वायू आकाश गृहीतच आहे. त्यातला तेज मोजता येतं की नाही त्याची पद्धती या परिमाणात नसेल म्हणून ते सोडून दिलं. वारा असा नाही मोजता येत म्हणून त्यालाही सोडून दिला. पण आकार म्हणजे त्याचा विस्तार या अर्थाने मोजायचा असेल तर जास्तीत जास्त विस्तार कोणाचा? शेवटच्या टप्प्यावर गेले, आकाश गगन. ते अत्यंतिक अफाट आहे असं आपण सहजतेने म्हणतो, ते अपार आहे असा शब्द आपण वापरतो. इथं त्यांनी हिशोब केला की ते तरी कुठं अपार आहे. सदा पांथा हा पूषा गगन परिमाणम कलयते. सदा म्हणजे नेहमी, रोज फिरत राहतो. पंथा हा, पांथ म्हणजे रस्ता किंवा रस्त्यावर फिरणारा, तो जो पुषा आहे म्हणजे फिरणारा. पांथ शब्दाचा अर्थ फिरणारा वापरला की पथावर जो असतो तो पांथ. सदा पांथ हा पुषा किंवा त्या पुषाचा पांथ, रस्ता या अर्थाने शब्द कुठल्याही पद्धतीने घ्या. लक्षात घ्या, त्यात फिरणे हा भाग महत्वाचा आहे. म्हणजे आजपासून 1500 वर्षापूर्वी ज्यावेळी महाराज भर्तृहरी लिहित आहेत त्यावेळी त्यांना, हे त्याच्या आधीचं कितीतरी आहेत, पण 1500 मी आपल्याला नीतीशतकाचा विषय म्हणून सांगत आहे. 1500 वर्षापूर्वी पुषा पांथस्थ आहे, याचा अर्थ सूर्य फिरत आहे, ही भूमिका भारतीयांना सहज होती. अगदी सुभाषितकार सुद्धा वापरत होते, त्याच्याकरता फार वैज्ञानिक वगैरे लागत नव्हते. सूर्य पांथस्थ आहे, फिरत आहे, ही भूमिका आपल्याला भारतातून मजेदार रचना लक्षात येते. आणि मग त्याचा तो जो पंथ आहे पुषा, त्या माध्यमातून, पुषा शब्दाचा अर्थ भगवान सूर्य, किती मजेदार रचना आहेत लक्षात घ्या. प्रत्येकाला आपल्याकडे वेगवेगळे हिशोब वापरले. पुषा त्याला का म्हटलं? कारण तो पोषण करतो.
सगळ्यांचं भरण पोषण, खायला प्यायला भरपूर देतो, त्याला पूषा शब्द वापरला. प्रत्येक महिन्याच्या वेगवेगळ्या देवता सांगितल्या, सूर्याचे 12 नावं सांगितले, मित्र रवी, सूर्य भानू, खगपुष्य हिरण्यगर्भ, मरीचा आदित्य, सवित्रार्क, भास्कर. आपल्याला श्लोकही अनेकांना माहिती असेल, सूर्य नमस्कार करताना आपण श्लोक वापरतो, मित्राय नमः, रवये नमः, या पद्धतीने. मग मित्र रवी सूर्य भानू एकेका महिन्याच्या हिशोबात वापरले, तसं पूषा हा आपल्याकडे 6वा सूर्याचा हिशोब वापरला. जर चैत्रापासून मोजायचं आपण ठरवलं तर 6वा महिना याचा अर्थ भाद्रपद, त्या महिन्यामध्ये पीक पाणी व्यवस्थित आलेलं असतं, म्हणून तिथे पोषण करणे हा विषय आहे. श्रावणाचा सगळा जलसंग्रह झालेला आहे, त्याच्यामुळे पाणी आता व्यवस्थित आहे, अन्न पेरलेलं व्यवस्थित उगवलेलं आहे, आणि त्याच्यामुळे भाद्रपद हा पुष्ट करणारा महिना आहे. या हिशोबामध्ये पुषाचं वर्णन आपल्या समोर आलं. तो पुषा मोजतो कोणाला, सगळा रस्ता जो आहे आकाशाचा, त्या आकाशाला कलयती शब्द वापरला. किती बारीक वाईत लक्षात घ्या, कलयती शब्दाचा खरं तर अर्थ खाणे असा आहे, पण आता तो रस्ता खातो म्हणजे काय, तर आत्मसात करतो. खाणे या शब्दाचा अर्थ आत्मध्ये घेणे, आपल्या ताब्यात घेणे, आपल्या नियंत्रणात असणे, याला खाणे असा शब्द वापरला. मग त्या पद्धतीने तो पुषा संपूर्ण रस्ता कलयती, याचा अर्थ सगळा रस्ता आपल्या ताब्यात ठेवतो, याचा अर्थ तो रोज फिरतोय. तर रस्ता मोजतोच आहे की नाही, याचा अर्थ आकाश तरी अमर्याद कुठं आहे, आकाशालाही मोजता येतं, या अर्थाने शब्द वापरला. तिसऱ्या ओळीत ते आपल्याला सांगताय, इति प्रायो भाव हा स्फुरत अवधी मुद्रा मुकुलिता. इति प्राय सामान्यत असे भाव निर्माण होतात की स्फुरत अपि अवधी, अवधी शब्दाचा अर्थच आहे मर्यादा, सीमा. त्या ज्या सगळ्या मर्यादा आहेत, त्या निर्धारित केलेल्या ज्या गोष्टी आहेत, निर्धारित अवस्था, म्हणून आपण निर्धारित वेळ असा शब्द वापरतो, निर्धारित काळ असा शब्द वापरतो, निर्धारित स्थान असा शब्द आपण वापरतो. या सगळ्यांचा जो विचार आहे, मग स्थल कालानी युक्त असणाऱ्या अशा गोष्टी ज्या मोजता येतात त्याला अवधी शब्द वापरला. त्या अवधीला सगळ्यांना मोजलेलं पाहून मुद्रा मुकुलिता, स्वाभाविक माणसाची मुद्रा, चेहरा असा प्रफुल्लित झाला, उमलला, क्या हा सगळं मोजता आलं. किती मजेदार गोष्ट आहे, पृथ्वी मोजू शकला माणूस, त्याला वाटलं वा आपल्याला पृथ्वी पण मोजता आली, आपल्याला जल पण मोजता आलं, सोडून द्या पुढे जाऊन आपल्याला आकाश मोजणे सुद्धा, सूर्य कसा फिरतो, सूर्याचा मार्ग मोजता आला, त्या मार्गानुसार त्याची गती मोजता आली, त्या गतीनुसार त्याचे वेगवेगळे पडणारे टप्पे जे आहेत ते मोजता आले, कोणत्या नक्षत्रातून कोणत्या नक्षत्रात किती काळात शिरतो, किती काळात वार्षिक रचना होते, किती काळात त्याचं परिभ्रमण होतं, इत्यादी गोष्टी मोजता यायला लागल्या. माणसाला बरं वाटलं, माणसाची मुद्रा प्रफुल्लित झाली, की पंचमहाभूत जे आहेत त्या अर्थाने तीन वापरले, उरले दोन गृहित आहेत. पंचमहाभूतांना मी जणू काही मोजलं, याचा अर्थ या पंचमहाभूतांना मी त्यांचा पार समजून घेतला, त्यांचं संपूर्ण ज्ञान घेतलं, असा जर आनंद होत असेल तर त्या आनंद घेणेवाल्यांनी एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची, असं म्हणून महाराज भर्तृहरी 4थ्या ओळीमध्ये वेगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवतात. यार हे ठीक आहे, हे पंचमहाभूत, ही संपूर्ण सृष्टी, हे ब्रह्मांड मोजून तुम्ही मोकळं कराल, अगदी सूर्य मालिका सगळी मोजून काढाल, अगदी त्याच्याही पलीकडे जाऊन आकाश गंगा मोजून काढाल, कदाचित आणखीन त्याच्या पलीकडे जाऊन संपूर्ण ब्रह्मांड मोजून काढाल, अगदी प्रकाशवर्ष, हजारो प्रकाशवर्षाचा विचार करून या सगळ्याचं मोजमाप कदाचित करू शकाल, पण न मोजता येणारी गोष्ट जी असते ना, ती यांच्यापेक्षा महत्वाची असते. आणि ती कोणती आहे, ती सांगताना 4थ्या ओळीत म्हणतात, सताम प्रज्ञोन्मेषः पुनर असीमाम विजयते. सतः म्हणजे चांगल्या लोकांचे, सताम सज्जनांची, बुद्धिमंतांची, श्रेष्ठ लोकांची, महात्म्यांची, संतांची, ज्ञानी लोकांची प्रज्ञा जी आहे, आणि त्या प्रज्ञेचा जो उन्मेष आहे, प्रज्ञा शब्दाचा अर्थ बुद्धिमत्ता या अर्थाने, त्या बुद्धीचा जो उन्मेष आहे, त्या बुद्धीची जी झेप आहे, त्यातून नवनवीन येणाऱ्या तिचे जे प्रतिभा अंकुर आहेत, त्याचा जो उन्मेष शालिनी अशा पद्धतीची त्या बुद्धीची जी क्षमता आहे, ती पुनर असीमा विजयते, तिला मात्र सीमा नाही, कारण ती तुमच्या सगळ्या कल्पनेच्या पलीकडे नवीनच काहीतरी अर्थ काढू शकते.
नवीनच काहीतरी पाहू शकते. आणि पहिली महत्वाची गोष्ट, ही सगळी जी काही मोजमाप आतापर्यंत केले ते त्या प्रज्ञेनीच केली की नाही, हो बुद्धीनीच केली की नाही. आणि साधा हिशोब असतो, जी गोष्ट मोजल्या जाते त्यापेक्षा जो मोजणारा आहे तो मोठा असतो. माणसाच्या बुद्धीने या सगळ्या गोष्टी मोजल्या असतील तर याचा अर्थ बुद्धी त्याच्यापेक्षा मोठी आहे की नाही. अशी बुद्धी ज्यांच्या जवळ असते त्या सज्जनांना नमस्कार करत ही सुजन पद्धती थांबवली. नवीन पद्धती नवीन भागात. पुढच्या भागात जय तो संस्कृत.